हॅलो हॅलो हा गणेश बोलतो, धनंजय काय? हा बोलतोय. कुठं ऑफिस मध्ये आला काय? कोण बोलतोय? पहिचान कोण? गणेश बोलतोय. गणेश ऑफिसला आलाय? कुठं आलाय? ऑफिसला नाही आहे. कोण गणेश? मा लक्षात येईना. ते टायपिंगला दिलेलं झालं काय? कोणा माडं नाही दिलं. दिले की तुमच्याकडं? नाही. तात्यांचं ऑफिस तर तुम्हीच असते ना? मीच असते. माडं नाही दिलं सरांनी. शनिवार दिले? नाही दिलं. नाही माडं. माता कुठं तुम्ही? मी घरी आहे. घरी काय करायला? म्हणजे घरी काय करायला? म्हणजे नाही नाही नाही, घरात. आता ऑफिस मध्ये येणार आहे का? नाही नाही नाही, माहेर काय सरांनी दिलं नाही. तुम्ही किती दिवस झाला ऑफिसला जाऊन? ऑफिसला जाऊन किती दिवस झालं म्हटलं? मी रोज होते. संध्याकाळी फक्त शक्यतो नसतोय. आज जाऊन आला काय? हो जाऊन आलो की. काल? हो काल पण होतो, परवा पण होतो. सर मला रोज भेटत. आपण ते मग शनिवार दिले मी. नाही मला माहित नाही. सर काय बोलले नाही मला. मला म्हणले त्याने आल्यावर देतो. तुम्ही काहीतरी एक दिवस नव्हता काय गेल्या आठवड्यात? एकच दिवस नव्हतो. मी संध्याकाळी नसतो. हा मग त्याने म्हणले आल्यावर करून देतो. अहो महत्वाचं आहे मला, आता द्यायला जायचं होते साध्यातला. नाही हो सर, काय बोलले नाही मला. बाहेर काय दिले नाही सर. तुम्हाला भेटलं तर काय सर? हो सकाळून भेटली की मला. असं गुलाबी कागदात आहे बघा, पासपोर्ट आहे. गुलाबी कागदावर दिलं मॅटर रेडी करायला? नाही हो सर, नाही दिलं मला. आता हो मग तुम्ही संध्याकाळी? संध्याकाळी बरं नसते. अहो सकाळी दिले हो खरं, ते सकाळी केला असता की? ऐकून घ्या की संध्याकाळी बरं नसते असं म्हणलं नाही मी. मला बरं नाही, मला बोलले नाही सरांनी, मला दिले नाही. हो सॉरी सॉरी, तुम्ही मला बोलले नाही सरांनी, काय सांगितलं नाही मला. अरे अरे मग सॉरी, तुम्हाला त्रास द्यायला आले. मग तुम्ही येताय कामाला सकाळी? सकाळी मी असते की सर, खरंच काय बोलले मला. मी आता रोज होते कामाला. अच्छा अच्छा अच्छा, संध्याकाळी येत नाही तुम्ही? तुम्ही खरंच बोलले नाही मला. नाही नाही, तुम्ही दिलं की काम तुम्ही चोख पार पाडणार सोडा. पण सरांनी असं काय केलं मग? नाही मला खरंच माहित नाही, सर काहीच बोलले नाही. सॉरी हा, मी तुम्हाला बोललो तर मला त्रास होतो. तुम्ही आजारच सांगितला मला, लई वाईट वाटलं एकदम मनाला. अच्छा काळजी घ्या मग, असं दे. तुम्ही गणेश काय नाव काय म्हटलं? आडनाव गणेश दादा बोलतो. काय झालंय ऍक्च्युली, ते प्रेम प्रकरण आपलं जरा हो, म्हणजे ते जरा तिथं द्यायचं होतं पत्र प्रेमाचं. म्हणता ते मी सांगितलं तो करून द्या कुठल्या परिस्थितीत. सर असेल का ऑफिसला? तुम्ही सरांना फोन करा की. त्यांना फोन लावू काय सर? हा लावा की सर, शक्यतो असतात संध्याकाळी, काय प्रॉब्लेम नाही. केव्हा तरी जात नसतात. बघतो दोन बघतो नाही, रविवारी सुट्टी, तुमची सोमवारी सुट्टी. काय गणेशच बसत नाही हो, त्यांनी रविवारी सुट्टी घेतात नाही? हो रविवारी शक्यतो सुट्टी घेतात. तुम्ही सोमवारी घेताय अवघड असते. नाही मी सुट्टी घेत नाही, मी सोमवार सकाळी मी असतो, संध्याकाळी शक्यतो नसतोय. बरोबर, ते सरांना मी दोन वेळा हातापाय पडून सांगितलंय, प्रेमाचा मामला आहे, ते जर आठवणीन द्या. ते काय असू दे, त्यांचं कसं लव्ह मॅरेज नाही ना, त्यामुळे त्यांना माहित नाही. अरेंज मॅरेज असल्यामुळे त्यांना कळणार नाही विषय किती हार्ड आहे. सॉरी ते काय तुम्हाला सॉरी, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. आणि सरांना बोलतो मी काय, तुमचा काय त्यात दोष नाही आहे. हा बोलतो एक मिनिट हा जरा. कोण तुम्ही? धनंजय बोलता ना कुलकर्णी? मी ऍक्च्युली गणेश शिंदे नाही, मी सांगलीच्या 90.4 ग्रीन एफ एम मध्ये बोलतोय. ग्रीन पोपट अर्थात रॉंग नंबर शो साठी फोन केलाय. ओके बोलल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. ग्रीन पोपट, ग्रीन पोपट, ग्रीन पोपट म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा, मैत्रिणीचा, भावाचा, नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव, माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या, 70 57 42 64 46. हो नंबर पुन्हा एकदा, 70 57 42 64 46. आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन एफ एम.